आज आपण मॉड्यूल नंबर 10 कॉन्स्टिट्यूशन 1 मधलं मॉड्यूल नंबर 10 पाहणार आहोत. राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज आर्टिकल 32 to 35. ओके, 32 ते 35 मध्ये कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज दिलेत. रेमेडी म्हणजे काय आहे? व्हेनेवर समवन व्हायलेट्स युअर फंडामेंटल राईट्स, यू विल डायरेक्टली अप्रोच टू द सुप्रीम कोर्ट अंडर सेक्शन अंडर आर्टिकल 32 अँड 220 अंडर आर्टिकल 226 यू कॅन डायरेक्टली अप्रोच टू द हाय कोर्ट. हे दिलेले आहेत फंडामेंटल रेमेडीज आहेत. जेव्हा एखाद्याला हक्क दिला जातो आणि जेव्हा हक्क भंग होतो एखाद्याचा, तर त्याच्यासाठी रेमेडीज अवेलेबल आहे. नाहीतर मग हक्क दिला आणि काही उपाय सांगितला नाही किंवा ते ब्रेक झालं तर कुणी लक्षच दिलं नाही, तर त्या हक्कांना काही अर्थ नसतो. सो इथं त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो, स्टेट अँड एक्सप्लेन द काइंड्स ऑफ रिट्स. रिट्स म्हणतात, रिट्स म्हणजे याचिका. ओके, फॉर द एन्फोर्समेंट ऑफ द फंडामेंटल राईट, द सुप्रीम कोर्ट अंडर आर्टिकल 32 इज एम्पॉवर्ड टू इशू फॉलोइंग रिट्स. कशासाठी? एन्फोर्समेंट ऑफ द फंडामेंटल राईट, फंडामेंटल राईटचं एन्फोर्समेंट करण्यासाठी कोर्ट, सुप्रीम कोर्टाने काय केलं? अंडर आर्टिकल 32 एम्पॉवर्ड टू इशू फॉलोइंग रिट्स. आर्टिकल 32 जे आहे हे स्वतः पण एक फंडामेंटल राईट आहे आणि आर्टिकल 32 खालीच आपल्याला रेमेडीजसुद्धा अवेलेबल आहेत. आता रिट्सचे टाईप पाहूया. हेबियस कार्पस म्हणजे प्रोड्यूस द बॉडी. एखाद्याची बॉडी प्रोड्यूस करायची, बॉडी प्रोड्यूस करायची म्हणजे त्याला मारून बिरून प्रोड्यूस करायची असं नाही. हिबियस कार्पस म्हणजे काय ते पाहूया. हिबियस कार्पस इज अ लॅटिन टर्म विच लिटरली मीन्स यू मे हॅव द बॉडी बिफोर द कोर्ट. ज्याला कुणाला तुम्ही अटक केली आहे त्या व्यक्तीला कोर्टासमोर हजर करणं म्हणजे प्रेझेंट द बॉडी, प्रोड्यूस द बॉडी. दिस रिट इज इश्यूड इन फॉर्म ऑफ एन ऑर्डर कॉलिंग अपॉन अ पर्सन बाय हुम अनादर पर्सन इज डिटेन. एखाद्याने एखाद्याला डांबून ठेवलेलं आहे म्हणजे पोलिसांनी एखाद्याला अटक केली आहे, तर त्याला का हे दिलेलं आहे, त्याला काय सांगितलेलं आहे? टू ब्रिंग द पर्सन बिफोर द कोर्ट अँड टू लेट द कोर्ट नो बाय वॉट अथॉरिटी ही हॅज डिटेन्ड. त्याने त्याला कोर्टासमोर हजर करायचं आहे आणि कुठल्या अथॉरिटीने त्याला डिटेन केलं गेलं, कुठल्या अथॉरिटीने त्याचा राईट टू मूव काढून घेतलेला आहे हे कोर्टाला सांगायचं आहे. इफ द कॉज शोन डिस्क्लोजेस दॅट द डिटेन्ड पर्सन हॅज बीन डिटेन्ड इलिगली, समजा एखाद्याने एखाद्याला इलिगली डांबून ठेवलंय, द कोर्ट विल ऑर्डर दॅट ही विल बी रिलीज. तर कोर्ट ऑर्डर काय करेल, याचं डिटेन्शन योग्य नाही आहे, याला रिलीज करून टाका. याचा उद्देश काय पहा, ऑब्जेक्ट काय आहे. द मेन ऑब्जेक्ट ऑफ द रिट इज टू गिव्ह क्विक अँड इमिजिएट रेमेडी टू अ पर्सन हू इज अनलॉफुली डिटेन. एखाद्याला जर अनलॉफुली बांधून ठेवले, अनलॉफुली डांबून ठेवले, त्याचं फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन होतं, इथं राईट टू मूव्हचं व्हायोलेशन होत आहे, बाय द पर्सन ऑर द अथॉरिटी, इन सच केस डिटेन पर्सन कॅन बी रिलीज फोर्थविथ. याचा उद्देशच हा आहे की एखाद्याला जर इलिगली डांबून ठेवले, इलिगली बांधून ठेवलेले, इलिगली कोंडून ठेवले, तर अशा व्यक्तीला लगेच रिलीज केलं जावं. ओके, न्यू फंक्शन. दो द ट्रॅडिशनल फंक्शन ऑफ द रिट ऑफ हिबियस कार्पस हॅज बीन टू गेट द रिलीज ऑफ पर्सन अनलॉफुली डिटेन ऑर अरेस्टेड, द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया हॅज वाइडन इट्स स्कोप. सुप्रीम याचा जरी उद्देश काय आहे की एखाद्याला इलिगली डिटेन केलं आहे तर त्याला सोडून देणं हा एकच उद्देश होता, पण सुप्रीम कोर्टाने काय केलं, त्याचा स्कोप वाढवलेला आहे. त्याची केस पहा, इन कानू सन्याल वर्सेस डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट एअर 1974ची केस आहे. या केसमध्ये काय सांगितलं ते पाहूया. द सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट व्हाईल डिटेनिंग डीलिंग विथ द ऍप्लिकेशन ऑफ द रीट ऑफ द हिबियस कार्पस, प्रोडक्शन ऑफ द बॉडी ऑफ द पर्सन ॲलेज टू बी अनलॉफुली डिटेन वॉज नॉट इसेन्शियल. पहा, याच्यामध्ये जो होता ना अनलॉफुली डिटेन हा शब्द आधी, तो गरजेचा नाही. कुणीही कुणाला कुठेही डांबलं, लॉफुली असू दे किंवा अनलॉफुली असू दे, लॉफुली जरी असेल तरी सुद्धा त्या व्यक्तीला कुठे हजर करायचं आहे, कोर्टाच्या समोर हजर करायचं आहे. कोर्ट सेड दॅट production of the body, court says that production of the body of person alleged to be illegally detained is not an essential feature of the writ of habeas corpus.
इलिगलीच डिटेन केलं असलं पाहिजे असं नाही. पोलिसांनी जरी त्याला लॉफुली अटक केला असेल तरी सुद्धा त्याला कोर्टासमोर हजर करायचंच आहे. अंडर रिट इज नॉट अन इसेन्शियल फीचर ऑफ रिट ऑफ हिबियस कार्पस अंडर आर्टिकल 32 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. हे झालेलं याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट झालेली आहे की अनलॉफुलीच नाही. एखाद्याला लॉफुली जरी डिटेन केलं असेल तरी डिटेन का केलं बाबा, याचं कारण कोर्टासमोर द्यावं लागेल. ओके, पहा आपल्याला माहिती आहे तो रूल की एखाद्याला अटक केली तर विदिन 24 आवर्समध्ये त्या व्यक्तीला जजच्या कोर्टासमोर हजर करायचं असतं, एक्सक्लुडिंग द टाइम ऑफ ट्रॅव्हल. ओके, जस्टिस भगवती सेड दॅट द प्रॉडक्शन ऑफ द बॉडी ऑफ अ पर्सन डिटेन बिफोर द कोर्ट वॉज नॉट नेसेसरी फॉर हिअरिंग अँड डिस्पोजिंग ऑफ द रिट पिटिशन बाय द कोर्ट. जस्टिस भगवती काय म्हणतात, द प्रोडक्शन ऑफ द बॉडी ऑफ अ पर्सन डिटेन बिफोर द कोर्ट वॉज नॉट नेसेसरी फॉर हिअरिंग अँड डिस्पोजिंग ऑफ द रिट पिटिशन बाय द कोर्ट. ही सेड वाय शुड वी होल्ड आवर सेल्फ्स इन फिल्टर्स बाय द प्रॅक्टिस विच ओरिजिनेटेड इन अबाउट 300 years ago on account of certain historical circumstances which have ceased to be valid even that country and which have certainly no relevance in our country. जस्टिस भगवती म्हणतात की हा नियम आपल्याकडे कशाला पाहिजे, अटक केल्यावर 24 तासाचा कशाला मुहूर्त द्यायला पाहिजे, लगेच त्यांना हजर करायला पाहिजे. हा जो नियम 300 वर्षापूर्वी इंग्रजांनी आपल्या डोक्यावर टाकून ठेवला आहे तो नियम आपण कशाला पाळायला पाहिजे, आपण तो नियम काय करायला पाहिजे, उल्लंघन सोडून द्यायला पाहिजे. ओके, इवन त्यांच्या देशात सुद्धा आता ते कट झालेलं आहे, अटक केल्याबरोबर प्रोडक्शन ऑफ द पर्सन करायचं असतं. आता सुनील बत्राच्या केसमध्ये पाहूया. इन सुनील बत्रा वर्सेस दिल्ली ॲडमिनिस्ट्रेशन, सुप्रीम कोर्ट परमिटेड टू यूज द रिट ऑफ हिबियस कार्पस फॉर प्रोटेक्टिंग द व्हेरियस पर्सनल लिबर्टीज ऑफ द प्रिझनर्स, दॅट इज टू प्रिव्हेंट इनह्युमन अँड क्रुएल ट्रीटमेंट मीटेड आउट ऑफ द प्रिझनर्स इन जेल. हिबियस कार्पस फक्त डिटेन केलेल्या लोकांसाठीच नाही, तर जेलमध्ये जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही रिट ऑफ हिबियस कार्पस वापरली जाते. याचे प्रिन्सिपल्स पाहूया. फॉलोइंग आर सम ऑफ द इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ द रिट ऑफ हिबियस कार्पस. इट इज रेमेडियल रिट, ही रेमेडी आहे. अवेलेबल व्हेन देअर इज रॉंगफुल डिप्रायव्हेशन ऑफ इंडिव्हिज्युअल फ्रीडम. रॉंगफुल डिप्रायव्हेशन म्हणजे काय, एखाद्याची काढून घेतला आहे हक्क, आपण रॉंगफुली डिप्राईव्ह केला आहे त्याला त्याच्या फंडामेंटल राईटपासून, फ्रीडम त्याचं काढून घेतलेलं आहे. द रिट विल नॉट बी यूज्ड इफ द डिटेन्शन इज लॉफुल. ही रिट डिटेन्शन हे लॉफुल असेल तर ही रिट वापरली जात नाही. अ पिटिशनर ऑर डिटेन्यू हिमसेल्फ ऑर हिज रिलेटिव्ह ऑर हिज फ्रेंड ऑर एनी अदर पर्सन इंटरेस्टेड कॅन मूव द कोर्ट फॉर द रिट ऑफ हिबियस कार्पस. तो स्वतः किंवा त्याचे नातेवाईक किंवा त्याचे मित्र त्याच्या हिबियस कार्पसच्या रिटसाठी कुठे जाऊ शकतात, कोर्टात जाऊ शकतात. एखाद्या आरोपीला हजर केले नाही किंवा एखाद्या व्यक्तीला पकडलं आणि हजरच केलं नाही तर याला रिट ऑफ हिबियस कार्पस फाईल केली जाते. इन सर्टन सर्कमस्टान्सेस द कोर्ट हॅज पॉवर टू इश्यू द रिट एक्स पार्टे. कधी कधी रिट ही एक्स पार्टे म्हणजे स्वतः कोर्ट पण डिसाईड करतं की त्याला हजर केलं जावं. इव्हन ड्युरिंग इमर्जन्सी अ रिट ऑफ हिबियस कार्पस कॅन बी फाईल फॉर द एन्फोर्समेंट ऑफ फंडामेंटल राईट्स guaranteed under Article 21 and 22, that is 44th Amendment Act 1977. जरी इमर्जन्सीचा काळ असेल तरी सुद्धा एखाद्याला जर डिटेन्शन केलं तर त्याला लगेच कोर्टासमोर हजर केलं जावं. आता दुसरी रिट आहे मॅन्डेमस. मॅन्डेमस मीन्स अ कमांड. इट इज अन ऑर्डर इशू बाय द कोर्ट टू अन अथॉरिटी डायरेक्टिंग इट टू परफॉर्म अ पब्लिक ड्युटी imposed upon it by the constitution or by any other law for time being enforced. It is a judicial remedy which can be issued to any kind of authority exceeding the function of public nature. Pahi command ahe. Ek varchi authority je ahe ti khalchi authority la kay karte? Command dete. Public safety sathi, public cha je bhalya sathi command dili jate ithe. The object of mandamus to keep the public authority within the limits. पब्लिक अथॉरिटी म्हणजे काय, पोलीस सिस्टीम आहे किंवा जे अथॉरिटीज आहेत त्यांना लिमिटमध्ये ठेवण्यासाठीची ही रिट वापरली जाते. अँड लिमिट्स ऑफ द ज्युरिस्डिक्शन व्हाईल एक्झरसाइजिंग देअर फंक्शन्स. आता कंडिशन्स पाहूया. फॉलोइंग कंडिशन्स आर टू बी सॅटिस्फाईड फॉर द इश्युईंग ऑफ मॅन्डेमस. मॅन्डेमस इश्यू करण्यासाठी कुठल्या कंडिशन फॉलो करायच्या,
अ पिटिशनर मस्ट हॅव लीगल राईट. पिटिशनरला लीगल राईट असायला पाहिजे. अ लीगल ड्युटी मस्ट बी इम्पोज ऑन द अथॉरिटी टू परफॉर्म एनी ॲक्ट. त्याच्यावर लीगल ड्युटी असायला पाहिजे की त्याला ते करायचं आहे काम. तिसरं, अँड अफेक्टेड पर्सन मस्ट डिमांड जस्टिस अँड इट मस्ट हॅव बीन रिजेक्टेड ऑर रिफ्यूज. एखादा माणूस आहे, त्याने जस्टिस मागितलं आणि त्याला जस्टिस नाकारण्यात आलेला आहे पब्लिक अथॉरिटीकडून. पब्लिक अथॉरिटी म्हणजे ऑफिसर्स. मँडेमस कॅनॉट बी इश्यूड टू एनफोर्स अ सिव्हिल लायबिलिटी अरायझिंग अंडर द लॉ ऑफ टॉर्ट ऑर कॉन्ट्रॅक्ट. टॉर्ट आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये लॉ ऑफ मँडेमसची रीट वापरली जात नाही. पाचवं, अँड ॲप्लिकेशन ऑफ मँडेमस मस्ट हॅव बीन मेड इन गुड फेथ. मँडेमस हा गुड फेथमध्ये करायचा. आपल्याला एखाद्या ऑफिसरची खुन्नस आहे आणि म्हणून आपण रीट ऑफ मँडेमस दाखल करायची नाही. ओके, अ पर्सन हुज राईट हॅज बीन इन्फ्रिंज मे अप्लाय फॉर द रीट ऑफ मँडेमस. ज्याचे राईट इन्फ्रिंज म्हणजे गोठवले, ज्याचे राईट्स फुलफिल होऊ देत नाही, त्या तो रीट ऑफ मँडेमस फाईल करू शकतो. द रीट ऑफ मँडेमस इज अवेलेबल अगेन्स्ट ऑल दोज बॉडीज फॉलिंग विद इन द डेफिनेशन ऑफ आर्टिकल 12. आर्टिकल 12 आपण स्टेटची डेफिनेशन पाहिले, तर स्टेटच्या विरोधामध्ये राईट रीट ऑफ मँडेमस हे करू शकतात, दाखल करू शकतात, इन्क्लुडिंग पार्लमेंट अँड लेजिस्लेचर. रीट ऑफ मँडेमस विल नॉट लाय विद अगेन्स्ट द प्रेसिडेंट. प्रेसिडेंट किंवा गव्हर्नरच्या विरोधात रीट ऑफ मँडेमस चालत नाही. फॉर द एक्झरसाईज अँड परफॉर्मन्स ऑफ पॉवर अँड ड्युटीज ऑफ हिज ऑफिस. रीट ऑफ मँडेमस इज व्हेरी पॉप्युलर इन इंडिया, यूज्ड बाय अग्रीड पर्सन. आपल्या भारतामध्ये रीट ऑफ मँडेमस फार पॉप्युलर आहे, कारण आपले ऑफिसर्स तसं करायला आपल्याला भाग पाडतात. इन बॉम्बे म्युन्सिपाल्टी वर्सेस ॲडव्हान्स्ड बिल्डर्स 1972 केस आहे. द कोर्ट डायरेक्टेड द म्युन्सिपाल्टी टू इम्प्लिमेंट अ टाउन प्लॅनिंग स्कीम विच वॉज प्रिपेअर्ड बाय इट अँड अप्रूव्ड बाय द गव्हर्नमेंट अंडर द रिलेव्हंट स्टॅट्यूट, बट नो ॲक्शन वॉज टेकन फॉर द कन्सिडरेबल टाईम. ओके, आता को वॉरंटो पाहू. द टर्म को वॉरंटो मीन्स वॉट इज युअर अथॉरिटी. तुझी अथॉरिटी काय, तू मला हे का करतो. को वॉरंटो, को हु आर यू. बाय द रीट ऑफ होल्डर रीट अ होल्डर ऑफ अन ऑफिस इज कॉल्ड अपॉन टू शो द टू द कोर्ट अंडर वॉट अथॉरिटी ही होल्ड्स द ऑफिस. तो कशामुळे ऑफिसवर आहे, त्याचं काय अथॉरिटीज आहेत हे दाखवण्यासाठी को वॉरंटो. ओके, ऑफ द ऑफिस हॅज नो व्हॅलिड टायटल टू इट. द कोर्ट मे पास अँड ऑर्डर प्रिव्हेंटिंग द होल्डर टू कंटिन्यू इन ऑफिस अँड मे ऑल्सो डिक्लेअर द ऑफिस वॅकंट. रिट ऑफ को वॉरंटो कॅन बी इश्यूड टू प्रिव्हेंट अ पर्सन फ्रॉम होल्डिंग अन ऑफिस विच ही इज नॉट लीगली एंटायटल टू होल्ड. एखादी व्यक्ती आहे, ती इनलिगली एखादं ऑफिस पद सांभाळत असेल, तर कुठल्या अधिकाराने तो ते पद सांभाळतो हे विचारण्याचा अधिकार को वॉरंटोने आहे. ऑब्जेक्ट पहा, आणि हे पण केसमध्ये ऑब्जेक्ट दिलेला आहे. इन युनिव्हर्सिटी ऑफ मैसूर वर्सेस गोविंद राव AR 1965 केस आहे. सुप्रीम कोर्ट लेट डाऊन टू इम्पॉर्टंट ऑब्जेक्ट्स. ओके, टू ऑब्जेक्ट सांगितलेले आहेत रिट ऑफ को वॉरंटोचे. टू कंट्रोल एक्झिक्युटिव्ह ॲक्शन इन द मॅटर ऑफ मेकिंग अपॉइंटमेंट टू पब्लिक ऑफिसर्स अगेन्स्ट द रिलेव्हंट स्टॅट्युटरी प्रोव्हिजन्स. पहा, याच्यामध्ये काय सांगितलंय, पब्लिक ऑफिसरच्या अपॉइंटमेंटसाठी ही रिट ऑफ को वॉरंटो वापरले जाते. टू प्रोटेक्ट अ सिटीजन बिईंग डिप्राईव्ड टू दॅट टू विच ही मे हॅव द राईट. एखाद्याचा सिटीजनचा राईट डिप्राईव केला असेल तर कुठल्या अधिकाऱ्यांनी बाबा तू राईट डिप्राईव केला, कुठली अथॉरिटी आहे तुझ्याकडं, शो द अथॉरिटी ऑफ युअर पोस्ट हे विचारलं जातं को वॉरंटोने. कंडिशन्स पहा, द ऑफिस इन क्वेश्चन मस्ट बी ऑफ द पब्लिक नेचर. ऑफिस कसं असावं, पब्लिक नेचरचं असावं, पब्लिक ऑफिस असावं. ऑफिस मस्ट बी ऑफ अ सबस्टँटिव्ह नेचर विच मीन्स दॅट इट मस्ट बी अन इंडिपेंडंट ऑफिस. द ऑफिस हे इंडिपेंडंट असावं. द ऑफिस मस्ट बी स्टॅट्युटरी ऑर कॉन्स्टिट्युशनल. कॉन्स्टिट्युशनने जे अथॉरिटीज दिलेले आहेत तेच ऑफिस असावं, म्हणजेच पब्लिक ऑफिसेस असावे. ऑफिसर्स पब्लिक जे गव्हर्नमेंट ऑफिसर्स. द होल्डर मस्ट हॅव अरेस्टेड असर्टेड हिज क्लेम टू द ऑफिस. आणि होल्डरला सांग होकार आहे की त्याचं हे ऑफिस आहे, त्याचं स्वतःचं आहे. पुढची रीट आहे प्रोहिबिशन. द रीट ऑफ प्रोहिबिशन इज ज्युडिशियल रीट. अंडरलाईन करा ज्युडिशियल रीटला. रीट कुठल्या टाईपचे आहेत हे आपण अंडरलाईन करायचं आहे. इट कॅन बी इश्यूड अगेन द ज्युडिशियल ऑर कॉसाय ज्युडिशियल अथॉरिटी. ज्युडिशियलसाठी आणि कॉसाय जे ॲज लाईक एज ज्युडिशियल आहेत त्यांच्यासाठी. दिस रीट कॅन बी इश्यूड बाय सुपिरियर कोर्ट टू इन्फेरियर कोर्ट. अंडरलाईन दिस.
सुपिरियर कोर्टाकडून इन्फेरियर कोर्टाला रीड केली जाते फॉर द पर्पज ऑफ प्रिव्हेंटिंग इन्फेरियर कोर्ट फ्रॉम असर्पिंग टू सीज पॉवर फ्रॉम अनादर, दुसऱ्यांच्या पॉवर सीज करण्यापासून थांबवण्यासाठी ही रीट वापरली जाते. अ ज्युरिस्डिक्शन विथ विच इट वॉज नॉट लिगली वेस्टेड ऑर इन अदर वर्ड्स टू कंपेल इन्फेरियर कोर्ट्स टू कीप विद इन द लिमिट्स ऑफ देअर ज्युरिस्डिक्शन. पहा कोर्टाचं ज्युरिस्डिक्शन नंतर तुम्ही शिकणार आहात. काही कोर्टांना ज्युरिस्डिक्शन म्हणजे काही न्याय कक्षा असते की बाबा JMFC ची वेगळी, त्याच्यानंतर सेशन कोर्टाची वेगळी, त्याच्यानंतर हायकोर्टाची वेगळी, असं असं न्याय कक्षा दिलेल्या असतात. JMFC कोर्टापर्यंत इतक्या पैशांचे मॅटर चालू जातील, त्याचे वरचे मॅटर्स हे दुसऱ्या कोर्टामध्ये चालू जातील. मग कोर्टाला काय करायचं, प्रोहिबिशन थांबवायचं की बाबा तुझं हे ज्युरिस्डिक्शन नाही, इथं आता तू हे काम नाही करत, हे कुणाला ट्रान्सफर कर, पुढच्या कोर्टाला ट्रान्सफर कर. दिस रिट कॅन बी इश्यूड ओनली टू ज्युडिशियल अँड कॉसाय ज्युडिशियल बॉडीज. इट कॅन बी इश्यूड वेन द मॅटर हॅज नॉट बीन डिस्पोज ऑफ बट इट बीइंग कन्सिडर बाय द बॉडी कन्सर्न. मॅटर डिस्पोज झाल्यावर प्रोहिबिशन करून फायदाच नाही, जेव्हा केस चालू असते त्यावेळेसच इथं प्रोहिबिशन करतं मोठं कोर्ट छोट्या कोर्टाला. ऑब्जेक्ट, द ऑब्जेक्ट ऑफ द प्रोहिबिशन इज टू प्रोहिबिट द बॉडी कन्सर्न फ्रॉम प्रोसिडिंग विथ द मॅटर फर्दर. पुढं चालवायचीच नाही, तुझं मॅटरच नाही. जर तुला लाखापर्यंतच केस चालवायची अथॉरिटी आहे तर तू 4 लाखाची केस घेऊन काही फायदा नाही, तिथं तू मॅटर थांबव, हँड ओव्हर टू द अनादर पर्सन. आता ग्राउंड्स पाहूया. इन युनियन ऑफ इंडिया वर्सेस MB पटनाईक या केसमध्ये ग्राउंड सांगितलेले. सुप्रीम कोर्ट सेड दॅट द रिट ऑफ प्रोहिबिशन कॅन बी इश्यूड ऑन द फॉलोइंग ग्राउंड्स. इफ द अथॉरिटी हॅज ॲक्टेड अंडर इनव्हॅलिड लॉ. इनव्हॅलिड लॉमध्ये जर अथॉरिटी काम करत असेल तर एखादा लॉ इनव्हॅलिड ठरला आणि तरी ते चालवलं जातं तर तिथं थांबवायचं आहे. इफ देअर इज ज्युरिस्डिक्शन एरर, ज्युरिस्डिक्शनल एरर आहे तिथं, काहीतरी त्रुटी आहेत. इफ देअर इज एरर अपार्ट ॲपरंट ऑन द फेस रेकॉर्ड, समोरच दिसते प्रथम दर्शनी की ही केस चालवलीच जाणार नाही, तर अशा वेळेस ही केस काय केली जाते, प्रोहिबिट केली जाते. इफ द फाइंडिंग ऑफ फॅक्ट्स आर नॉट सपोर्टेड बाय इव्हिडन्स, ठराविक इव्हिडन्सच सापडत नाही आहेत, फॅक्ट्स नीट नाही आहेत, तर अशा वेळेस प्रोहिबिशन केलं जातं. इफ देअर इज फेल्युअर ऑफ प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस, नॅचरल जस्टिस प्रिन्सिपल पुढे शिकणाराच आहात. थोडक्यात असं की नॅचरल जस्टिस प्रिन्सिपल म्हणजे समोरच्या दोन्ही पार्टीचं नीट ऐकून घेणं. ओके, पुढची रीट आहे सरसिओरारी. ओके, सरसिओरारी म्हणजे काय? अ वर्ड सरसिओरारी इज अ लॅटिन वर्ड विच इज डिराइव्ड फ्रॉम द वर्ड सरसिओरारी विच मीन्स टू गिव्ह इन्फॉर्मेशन. सरसिओरारीचा अर्थ काय होतो? गिव्ह इन्फॉर्मेशन, टू गिव्ह इन्फॉर्मेशन. इन द गोल्डन डेज, म्हणजे ब्रिटिश क्वीन जेव्हा राज्यावर होती, ऑर किंग यूज टू इशू दिस रीट ऑफ सरसिओरारी फॉर कलेक्टिंग नेसेसरी इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन गोळा करण्यासाठी. गोल्डन डेज म्हणजे इंग्रजांचं त्यांचं राज्य होतं, राजा राणीचं, त्याला गोल्डन डेज शब्द सांगितलेला आहे. सो त्या काळामध्ये एखाद्याकडून माहिती मिळवण्यासाठी सरसिओरारीची रीट वापरली जायची. इन गोल्डन डेज रिट ऑफ सरसिओरारी वॉज यूज टू बी लिमिटेड पर्पज ऑफ कलेक्टिंग नेसेसरी इन्फॉर्मेशन, बट इन मॉडर्न टाइम्स रिट ऑफ सरसिओरारी कॅन बी इश्यूड फॉर फॉलोइंग पर्पजेस. कधी? पहा, वेन सम एरर्स हॅज बीन कमिटेड बाय द लोअर कोर्ट, एरर कमिट केले लोअर कोर्टाकडून, ऑर अदर अथॉरिटी व्हाईल लिडिंग द केस, केस चालवताना जर छोट्या कोर्टाने काही एरर कमिट केले, त्रुटी आहेत छोट्या कोर्टाच्या कामामध्ये, तर सरसिओरारी वापरतात. When the lower court or the other authority has exceeding its jurisdiction, किंवा जो लोअर कोर्ट आहे तो आपलं ज्युरिस्डिक्शन वाढवतोय, म्हणजे त्याचं लिमिट आहे त्याच्या बाहेर जातोय तो. फॉर एक्झाम्पल, इट इज अ कोर्ट ज्युरिस्डिक्शन टू डिसाईड टू द केस इन्व्हॉल्विंग ऑफेन्सेस पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट ऑफ 3 years, अँड इट इज डिसाईड मर्डर केस. एखाद्याला 3 वर्षापर्यंतच केस चालवायची, त्याला 3 वर्षाची पनिशमेंट आहे, अशा केसेस चालवण्याची अथॉरिटी आहे. पण ती व्यक्ती काय करते, तर त्या ते कोर्ट काय करते, तर मर्डरच्या केसेस चालवते. दिस इज द इन्फॉर्मेशन की कशासाठी हे करताय तुम्ही. सो हिअर डिसाईड मर्डर केस, इट कॅन नॉट अमाऊंट टू एक्सेस ऑफ ज्युरिस्डिक्शन वेन देअर इज व्हायोलेशन ऑफ नॅचरल जस्टिस प्रिन्सिपल. हे सेम आहे, पहा प्रत्येकाचे ऑब्जेक्ट जे आहेत ते सेम आहेत. याच्यामध्ये केस दिली मनेका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. इन दिस केस द पिटिशनर्स पासपोर्ट वॉज टेकन अवे अंडर 103 BC. आपण मनेका गांधीची केस इथं लिहायची आहे. ऑफ द पासपोर्ट ऍक्ट 1967 विदाउट गिविंग अथॉरिटी टू हर फॉर प्रेझेंटिंग हर केस. द सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट इट अमाऊंट टू द व्हायोलेशन ऑफ नॅचरल जस्टिस प्रिन्सिपल. तिचं नॅचरल जस्टिस प्रिन्सिपल व्हायोलेटच झालेलं आहे. मनेका गांधीची केसमध्ये तिला न सांगता तिचा पासपोर्ट जप्त केला होता. ओके,
ऑडिओ ऑल्टर इन पार्टेम हियर टू द अदर साईड, तिची बाजू ऐकून घेतली गेलेली नाही. देअरफॉर द सुप्रीम कोर्ट इशूड रिट ऑफ सरसेवरारी अगेन्स्ट द रिस्पॉन्डंट. अशा वेळेस सरसेवरारी हे केलं गेलं, तिच्या याच्यासाठी सरसेवरारीचा वापर केला गेला. अँड दिस वे, इन दिस वे वी हॅव फिनिश्ड आवर मॉड्यूल नंबर 10, दॅट इज काइंड्स ऑफ रिट्स, म्हणजे ह्या रेमेडीज आहेत 32 ते 35. ओके, याच्यावर प्रश्न येतो नीट करा आणि रिटचे नावं पाठ करा. ऑब्जेक्ट सेम सेमच आहेत, फक्त थोडेसे फरक आहेत. थँक्यू.